पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल। आपण अंबड तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत। मराठा आरक्षणाच्या संबंधी या ठिकाणी राज्यस्तरीय मोठा आंदोलन या ठिकाणी चालू आहे। साष्ट पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि ह्या आंदोलनामध्ये अनेक संघटनेने मोठा भाग घेतलेला आहे। लाखो लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि मराठा आरक्षणाच्या संबंधी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो संपूर्ण राज्यभरच गाजतो असं नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हा मराठा आरक्षणाच्या संबंधी चर्चा चालू आहे आणि हे आरक्षण मराठा समाजाला मिळालंच पाहिजे त्यासाठी हे राज्यस्तरीय हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू आहे। मरण उपोषणाच्या माध्यमातून काही तरुण भगिनी महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत, आपण त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि काही वार्तालापाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या संबंधी जी चर्चा आहे नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण बहुजन इथे लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। प्रथमतः या ठिकाणी तुमचं नाव काय? वैष्णवी जाधव। या ठिकाणी किती दिवसापासून? आज 12 दिवस आहे, 20 जानेवारीपासून हे आंदोलन चालू। किती लोक म्हणजे तुमच्या आरक्षणामध्ये? आमचं पूर्ण गावच इथं जमा होतंय, म्हणजे गेली 12 दिवस झाले संपूर्ण गाव इथं बसून आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून समन्वयक येत आहेत, रॅली घेऊन येत आहेत, म्हणजे सगळे सहभाग नोंदवत आहेत आमच्यासाठी। सरकारमधून इथं कोणीच नाही आलं, हे जे मराठ्यांचे जे संघटना आहे ना ते संघटना जेवढे आहेत तेवढे सगळ्यांनी इथे येऊन आम्हाला पाठिंबा दर्शवला। विरोधी पक्षामधले राजकीय पक्ष आम्ही म्हणजे इथं आमच्या कोणत्या पक्षाला किंवा कोणाला म्हणजे आम्ही सर्व पक्ष इथं आहोत आणि सर्व धर्म इथं बसलेलो आहे, तसं आम्ही कोणाच्या म्हणजे याच्यात नाही बसत, कोणाला हे करून बस। मला सांगा मराठा आरक्षण मिळालं? आम्हाला आरक्षण हे OBC मधून द्या आणि तुम्हाला गायकवाड अहवाल तर माहितच आहे, त्यानुसार आम्हाला आरक्षण पाहिजे जे 12-13% ठरलेलं आहे आणि गायकवाड अहवालानुसारच आणि OBC मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे आणि त्याचा कोटा वाढवा किंवा त्याच्या आतमध्ये द्या हे सरकारचं, सरकारवर डिपेंड। कसं अनेक वर्षापासून हा सुप्रीम कोर्टामध्ये सरकार म्हणजे जी बाजू मांडायची ती ठामपणे मांडत नाही असं आम्हाला वाटतं, असं आम्हाला आता वाटायला लागलं कारण गेली 12 दिवस झालेत आम्ही इथं बसून आहे, सरकारमधील कोणीच इथं आलं नाही आहे किंवा चर्चाही करण्याची त्यांनी म्हणजे सांगितलं नाही की येऊ की काहीच नाही, त्यांनी कशीच दखल घेतली नाही असं वाटायला लागलं की सरकारनं आम्हाला आरक्षणच हे द्यायचं, त्यांनी आम्हाला सर्वांना गृहीत धरलंय आणि ते म्हणजे इथं 12 दिवसापासून आणि आमरून उपोषण सुद्धा चालू आहे तरी पण कोणी दखल घ्यायला तयार नाही आहे सरकारमध्ये। तुमचं नाव काय? भक्ती गोवर्धन। आरक्षणाच्या संबंधी तुम्ही किती आज राज्यव्यापी ठिय आंदोलनाचा आज 12 दिवस आहे आणि तरीही सरकारने कुठल्याही प्रकारची याची दखल घेतली गेलेली नाही आहे, पाहिजे तशी दखल घेतली गेलेली नाही आहे आणि मराठ्यांचं आरक्षण हे हक्काचंच आरक्षण आहे, आम फक्त मराठ्यांचाच सर्वे केला गेलेला आहे, बाकी इतर कोणत्याही कास्ट असून इतर कोणतेही जे आरक्षण आहे ते न मागता मिळालेलं आहे, आम्ही हक्कासाठी इथे लढतोय। गेली 12 दिवस झाले इथे ठिय आंदोलन सुरू आहे आणि राज्यातल्या प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यातले समन्वयक इथे येतात आणि सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आता हे इथून पुढं सरकारलाही दिसेल की हे आंदोलन किती व्यापक होणार आहे ते हळूहळू सरकारलाही डेली कळतच आहे। बैठकीचं म्हणजे मेन अजेंडा आमचा हाच होता की राज्यात आंदोलन हे अतिशय आता व्यापक स्वरूपाचं करावं लागणार आहे कारण आम्ही आणि तेही आम्ही शांततेतच करणार आहे, कुठल्याही प्रकारचं दंगा या ठिकाणी होणार नाही आहे, आम्ही आमची म्हणजे आचारसंहिताच तशी ठेवलेली आहे। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू करणार आता होती सुरू करण्यासाठीच आम्ही काल म्हणजे व्यापक कसं करता येईल आंदोलनाची पुढची दिशा काय असावी यासाठी आम्ही बैठक ठेवली होती। काय म्हणजे दिशा काय तुमची? ठिकठिकाणी वेगवेगळे असेच ठिय आंदोलन वगैरे सगळे शांततेच्या मार्गाने सुरू करतात। आता काही लोक मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षण मिळायला पाहिजे, काही लोक गमावा लागेल आणि तरीसुद्धा तुम्हाला आरक्षण मिळेल, सुप्रीम कोर्टापर्यंत हा मुद्दा गेलेला असताना सुद्धा राज्यामधून म्हणा
कोण कमी पडते तुम्हाला काय वाटतं? सध्या तरी जोपर्यंत राज्य सरकार आमच्या म्हणजे आमच्या आमच्या वतीने जोपर्यंत ठामपणे बाजू मांडणार नाही असा म्हणजे त्यांनी जो ठामपणे बाजू मांडली तर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं। राज्य सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा? आता तरी आम्हाला अशी आमची विनंती त्यांच्याकडे त्यांनी इथं गावकऱ्यांशी येऊन चर्चा करावी आणि काय तयारी त्यांनी केली आहे म्हणजे आता 5 तारखेपासून सुनावणी चालू होणार आहे त्यांची तयारी काय झाली आहे हे आम्हाला येऊन सांगावे। जर सरकारने मनावर घेतलं तर ते टिकल पण त्यांनी जर मनावर नाही घेतलं तर नाही टिकल। सरकार म्हणतं त्यांनी इथं येऊन ते सांगावं त्यांनी नेमकं काय तयारी केली किंवा त्यांच्या वकिलांचं काय म्हणणं आहे। कोणीच नाही आले अजून दखलच घेत नाही तेच सांगतोय कोणी सिरियस घेतच नाही 12 दिवस झाले आमरण उपोषणही चालू होतं तरीही कोणी आलं नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आरक्षण मराठा समाजाला घटनेनुसार देण्याचे त्यांनी ठरावही केलेलं होतं आणि पंजाबराव देशमुखांनी काय केलेलं होतं की अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता मराठा समाजाने त्याला काय केलेलं आहे हो मी त्याच्यावर बोलणार कारण तुमचं नाव काय? भारती कटारे। कुठल्या संघटना वगैरे काय नाही मी गावाची आहे राज्यव्यापी ठे आंदोलन चालू आहे आणि आता तुम्ही मला विचारले की बाबासाहेब आंबेडकरांनी हे घटनेत लिहिलं होतं तर मग मी सांगू इच्छिते लिहिलं होतं पण त्या माणूस होता नाही लिहिलेलं आहे आता सध्या लिहिलेलं आहे त्या घटनेत की जो माणूस जो समाज मागासलेला येईल त्याला हे कायदा चालू होईल आणि मग प्रत्येकाचं जर आरक्षण टिकत असलं तर मग मराठ्याला मागायची काय गरज आहे? हा आमच्यावर सरळ सरळ अन्याय आहे लोकशाही जर म्हणून सांगतात तुम्ही तर मग मराठ्यावर अन्याय का करता? आम्हालाच का आंदोलन आंदोलनं करावं लागतात आमच्याच लेकराच्या बाबतीत असं का होतं? मग ही जर लोकशाही असेल तर मग ह्याचा आम्हाला तर कुठंतरी विचार करावा लागेल। नाही आता घटनेनुसार देश स्वतंत्र होऊन आज 60 वर्षाच्या पेक्षा जास्त अवधी झालेला आहे आता जाग याच्यामुळे यायला लागली त्याचाही मुद्दा मी तुम्हाला सांगते कारण आम्हाला जेव्हा गरज नव्हती का म्हणजे जेव्हा आम्ही हे आरक्षण घेतलं नाही का तेव्हा आमच्याकडे 500-500, 600-600 एकर जमिनी होत्या त्यावेळेस सर्व केला तेव्हा सांगितलं की मराठ्याकडे भरपूर प्रॉपर्ट्या येतात त्यांना आरक्षणाची गरज नाही आणि आता त्याच्यावर सांगते की आमच्याकडे आता जमिनी राहिल्या नाहीत। त्याचा गायकवाड अहवालाने पुरेपूर अभ्यास केलाय त्यात सांगितलंय आम्हाला मागासलेलं ठरवलंय तरीही आम्हाला तुम्ही जर आरक्षण देणार नसताल तर आम्हाला ह्या आंदोलनाला तीव्र गती करून तुम्हाला आमचा हक्क आम्हाला द्यावाच लागल असा कोणताही कायदा नाही की त्यात मराठ्याला आरक्षण देता येणार नाही। काही आंदोलकांनी करते हिंसक वळण घेतलेले काही राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये काही भाग पाहतात नाही ते अगोदरचं होतं आत्ताचं हे आमचं राज्यव्यापी ठे आंदोलन आहे ना हे आंदोलन 20 तारखेपासून आहे आणि आम्ही 20 तारखेपासून 2 वेळेसच्या बैठका घेतल्यात त्या बैठकात आम्ही राज्यव्यापी समन्वयकची कालच एक आमची बैठक झाली आम्ही त्याच्यात एकच सांगितले आमच्या आत्ता लक्षात आले की आम्ही आमच्या आपसाआपसात भांडणं करून काहीही होणार नाही सरकारला जाग करावं लागेल सरकार जागच आहे पण झोपल्याचं सोंग घ्यायला लागले झोपलेल्याला याच्या नंतर आम्ही आता मशाल पेटवली इथं आणि 26 जानेवारी पासून ही मशाल अशी पेटवली की प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्या जिल्ह्यात आम्ही काल जी बैठक घेतली त्या बैठकीतून एकच सांगितलं की प्रत्येक मराठी बांधवांनी आता पेटून उठलं पाहिजे पेटून म्हणजे हान मार नाही तर मना जो मनातला मराठी आहे मर्द आहे तो त्यांनी जागा करायचा आणि सरकारपर्यंत हेच सांगायचं एक मराठा लाख मराठा आमचा हक्क आम्हाला द्यावाच लागेल त्यांना भेटत नाही असं कुठंच लिहिलेलं नाही ते आणतात फक्त सांगतात आम्हाला सांगून जमणार नाही जर मिळालं तर काय भूमिका मिळणारच आम्हाला असं आम्ही का म्हणणार की अगोदरच मिळणार नाही म्हणून नाही आमचं आंदोलन फक्त तीव्र गतीनं असणार आहे आम्ही हिंसक काहीच करणार नाही आता जसं आमच्याकडे सरकारची बाजू लवकर येणार नाही तोपर्यंत आम्ही काही ठरवलेलं नाही आपण पाहतात या ठिकाणी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी साष्ट पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी राज्यस्तरीय हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्याचा 12वा दिवस या ठिकाणी आहे आणि मराठा आरक्षणाच्या संबंधी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा हा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे आपण पाहतात बहुजन काय लाईव्ह चॅनल आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन मराठा आरक्षण हे मिळवण्यासाठी आपण सर्वांनी पाठबळ यांना या ठिकाणी दिलं पाहिजे अशी या ठिकाणी बहुजन इथे लाईव्ह चॅनलकडून मी भावना व्यक्त करतो। आपण पाहतात शेअर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून या ठिकाणी चॅनलला प्रोत्साहन द्यावे ही विनंती।